जय हिंद मित्रांनो, पुलिस भरतीला पडणारा एक प्रश्न असतो आणि बऱ्याच मुलांना हा प्रश्न खूप टफ जातो। तर ह्या प्रश्न मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगतो की जेणेकरून तुमचा एक मार्क गॅरंटीड येईल। प्रश्न आधी वाचू। एका वर्तुळाभोवती सहा घरे। मी आधी नाही तुम्हाला एक क्लिअर करतो, हा प्रश्न वाचायच्या आधीच त्याचं सोडवायला सुरुवात करायची, म्हणजे वाचतानाच सोडवायला सुरुवात करायची, हे नेहमी डोक्यात ठेवा, कारण पूर्ण प्रश्न वाचल्यावर तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल। आता मी प्रश्न वाचायला सुरुवात करतो। एका वर्तुळाभोवती आल्याला तुम्ही एक वर्तुळ काढून घ्या, एक वर्तुळ या ठिकाणी काढ तुम्ही। आता प्रश्न वाचायला सुरुवात करतो। एका वर्तुळाभोवती सहा घरे आहेत। सहा घरे म्हटल्यावर लगेच सहा भाग करायचे वर्तुळाचे। हा पहिला भाग झाला, सहा म्हटल्यावर बरोबर सहा भाग, सहा घरे आहेत, ज्योती आणि सीमा परस्परांसमोर राहतात। आता या ठिकाणी काय करायचं, हे जे नावं आहे ना परस्परांसमोर, हे रँडमली कुठे टेकवून द्यायची, कुठे टेकवून द्यायची, असं जे काही भाग नाही का कुठंतरी नॉर्मल याच ठिकाणी कुठे। आता बघा, ज्योती आणि सीमा परस्परांसमोर राहतात। आता मी इथे ज्योती ठेवतो, इथं ज्योती आणि सीमा। आता ज्योती आणि सीमा परस्परांसमोर राहतात, इथपर आलं क्लिअर। मेरी लीलाजवळ राहतात, ती मेरी लीलाची पोझिशन आपल्याला निश्चित ठरवायची गरज नाही, कुठे ठेवून द्या, मेरी लीलाजवळ राहते। मी इथे मेरी ठेवतो, तात्पुरतं ठेवा, हे सगळं तात्पुरते, मेरी लीलाजवळ राहते, तात्पुरतं मेरी लीला इथं फेकून दिलं मी, मेरी लीलाजवळ राहते, अमन सीमाजवळ राहत नाही। आता अमन सीमाजवळ राहत नाही म्हटलं, अमनची पोझिशन एक तर ही पाहिजे, तात्पुरती मी इथं ठेवतो अमन, काय प्रॉब्लेम नाही। अमन सीमाजवळ राहत नाही, शफी मेरीच्या समोर राहतो। आता बरोबर शफीची पोझिशन आली, शफी मेरीच्या समोर राहतो। आता या पद्धतीने राहतो तर ज्योतीजवळ कोण राहतं, तर ज्योतीजवळ, ज्योतीच्या जवळ कोण राहतं, अमन आणि मेरी। परत एकदा चेक करून घ्यायचं, हे लगेच फायनल करायचं नाही। एका वर्तुळाभोवती सहा घरे आहेत, ज्योती आणि सीमा परस्परांसमोर राहतात, ज्योती आणि सीमाची पोझिशन घेतली मी परस्पर राहतात, मेरी लिली जवळ राहते, मेरी लिली जवळ राहते, मेरी आणि लिली तात्पुरते टिकून दिले राहते, अमन सीमाजवळ राहते, अमन मात्र सीमाजवळ राहते, म्हणून मी सीमापासून अमनला बाजूला टाकलं, ज्योतीच्या जवळ टाकलं, ठीक आहे। आणि शफी शफी मेरीच्या समोर होतो, शफी बरोबर मेरीच्या समोर आलं, पोझिशन तयार झाली। आणि विचारलं काय, तर ज्योतीजवळ कोण राहते, ज्योतीजवळ कोण राहते, मग ज्योतीजवळ अमन आणि मेरी हे दोघं राहतात। तर मित्रांनो, अशा प्रकारच्या अनेक सोप्या ट्रिक्स ज्या आहे, अवघड प्रश्न सोप्या ट्रिक्स जर तुम्हाला शिकायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।